हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आत्ता किती वाजलेले आहेत? तनु किती वाजलेत रे? पाहुणा आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. पाहुणा एक म्हणजे एकला 15 मिनिटं कमी आहेत. आता मी चहा ठेवलेला आहे कारण आमच्याकडे 2 दिवस झालं पाणीच नव्हतं, त्यामुळे 11:30 पाणी आल्यानंतर भांडी, त्यानंतर ओटा, त्यानंतर सगळं बाकीचं आवरून आंघोळ आणि आता चहा. जेवण बनवून घेतलं होतं कारण छोट्याची एक्झाम चालू आहे, त्यामुळे तो चपाती भाजी वगैरे घेऊन गेला. पटकन असं रेसिपी दाखवणार आहे चिकन 65 ची, म्हणजे तयार मसाल्याचीच मी बनवणार आहे, बघू कशी होते. 1 किलो चिकन आणलेलं आहे, तर हे आपण काढून घेऊया आणि साध्या पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया. पहिल्यांदा पाणी नाही आलं ना अजिबात काम आवरत नाही, असल्यामुळे पाण्याची जी कामं होती ती सगळी राहिली होती. सकाळी मी चपाती भाजी आमटी बनवली, अजून भात लावायचा आहे आणि झाडू वगैरे झालेला होता आणि कपाटातली कपडे थोडीशी मी साड्या वगैरे विस्कटल्या होत्या, त्यामुळे ते करायला घेतलं कारण पाणी नव्हतं. तोपर्यंत मग बसून तरी काय करणार ना, म्हणून ते आवरून घेतलं आणि त्यानंतर हे आता बाकीचं आवरलं. ह्या मसाल्यामध्ये की मी काय लिहिली, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, पेस्ट. तर आता मी काय नवीन कणी आलं लसूण आणि हिरवी मिरची कारण का पेस्ट बनवून घेणार नाही कारण वेळ झालेला आहे, त्यामुळे तयार जी माझ्याकडे पेस्ट आहे ना तीच टाकते. त्यानंतर हा मसाला ॲड करूया. बघा मी आलं लसणाची पेस्ट आणि तयार मसाला टाकलेला आहे, तर हे सगळं आता आपण एकत्र करून घेऊया. तर इकडे माझा चहा पण ठेवलेला आहे, हे मिक्स करते आणि चहा घेते. ह्यामध्ये हा मसाला घातल्यानंतर हे हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घातलेले आहेत, आता हे आपण 10 मिनिट असं ठेवून देऊया. तर इकडे कुकर लावलेला आहे, इकडे आता आपण कढई ठेवूया तेल गरम करत, म्हणजे तेल गरम होईपर्यंत माझं मशीन पण लावून होते कपड्याचं. थोडंसं तळलेलं रात्रीचं हे काय तळलं होतं मी ह्यामध्ये, हां काल मी जे केलेलं मी कोबीचं, त्याचं थोडंसं उरलेलं होतं, तर ते पण तेल वापरूया आणि हे जाऊ. चला पहिल्यांदा मशीन लावूया आपलं. तेल तापलेलं आहे तर आपण थोडस टाकून एवढा मस्त आपलं तळा लागलेला आहे. चला पाणी येईपर्यंत मी काय काय केले ना ते तुम्हाला दाखवते. तर माझ्या मागे जो ढीग आहे ना थोड्याशा ड्रायक्लीन करायला टाकले, मी गोधडी शिवायला काढलेले आहेत. तर इकडे ड्रेस वगैरे थोडं लावलेले आहेत. तर अजून खालचा कप्पा लावायचा आहे. इकडे सगळ्या साड्या वगैरे आहेत ना ते मी ह्यामध्ये भरून, ह्या मी ऑनलाईन बॅग मागवल्या होत्या, आता तुम्हाला अंधार दिसेल पण ह्या इतक्या उपयोगी आहेत ना, इतर वेळी काय व्हायचं माहिती आहे, साड्या कुठल्या कुठं सापडायच्याच नाहीत आणि एक काळा गेलं की सगळं पायावर लोटांगण असायचं. आणि हे बॅगमध्ये भरून ठेवलं ना की असं पसारा पण दिसत नाही, रिकामं कपाट वाढते आणि सगळं ह्या बॅगमध्ये बसून जातात. हे बघा एका एका बॅगमध्ये ना साधारण 7 ते 8 साड्या बसतात. आणि वर मी थोड्याशा ठेवलेले आहेत ज्या म्हणजे रेग्युलर नेहमी वापरते अशा, आणि ज्या कधीतरी अशा वापरते ना त्या अशा बॅगमध्ये घालून ठेवलेल्या आहेत. इकडे
थोडी जादाची जी ब्लाऊज असतात ना आपण कुठल्या पण साडीवर मॅच होतील असं शिवून घेतो ना, ती ह्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर इकडे अजून ठेवायचे आहेत, ह्यामध्ये जे नको असतील ती मी आता भरून ठेवेन आणि जे ड्रेस हवे असतील ते परत घडी करून ठेवेन. तर अजून इतका पसारा आवरायचा आहे माझा. पॅकिंग वगैरे द्यायचे ना त्या कारच्या बाजूला आणि धोक्याच्या बाजूला काढ. तर या कार्यक्रमात वगैरे घातलेल्या ह्या एकदा आता ट्रॅकिंग करून ठेवल्या की बरं पडतं. तर मी आता घडी करून एका बॅगमध्ये घालून ठेवते म्हणजे एकदम द्यायला जातात. तळून झालेलं आहे बघा, मस्त असं चिकन 65 तयार. हा बघा माझ्या लग्नातला शालू. आहेर असतं ना आहेराला आलेली साडी, हा पिस्ता कलर आहे पण कोणी एवढा कॅमेऱ्यामध्ये नाही दिस फेंट वाटतं का, वेगळंच कॉम्बिनेशन आहे ना. चला तर आता ड्रेस पण लावून घेते आणि ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच थांबते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.